हरी ओम श्री राम अंबज्ञ। मी शिवाजी सिंह जमदाडे, सेवानिवृत्त जिल्हा पोलीस उपअधीक्षक, शिराळा केंद्र। मी बापूंच्याकडे कसं आलो याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला मी माहिती सांगतो। माझे मित्र नवी मुंबई पोलीसमध्ये सर्व्हिसला असताना आम्ही मुंबईला नेहमी जाताना त्यांच्या घरी जायचो। माझ्या कुटुंबासह त्यांच्याकडे गेल्यानंतर माझं कुटुंब वगैरे त्यांच्या त्या बापूंची पूजा करताना वगैरे सर्व बघायचे। माझा मुलगा प्रवीण शिंह जमदाडे हा त्याच्यामध्ये लवकर इन्वॉल्व्ह झाला, परंतु आम्हाला जो बरेच काही 2-3 वर्षेसुद्धा बापू म्हणजे काय, आम्ही पण आरतीला वगैरे बसायचं, पूजा करायचं, परंतु बापूंच्याबद्दलचं एवढं काय डोक्यात आलं नाही। परंतु काही दिवसानंतर मी ज्यावेळेला पुण्याला सर्व्हिसला असताना, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनतेनी या ठिकाणी काम करत असताना, मला सकाळी पहाटे पायरिंगला जायचं होतं आणि त्या दिवशीचा वार होता 31 डिसेंबर। आणि माझ्या मुलगा जो प्रवीण सिंह आहे त्याला दरवर्षी सवय होती की पुण्यामध्ये 31 डिसेंबरला दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला जायचं। त्या दिवशी अमावस्या होती। मी माझ्या मुलाला म्हटलं, अरे अमावस्या आहे, एवढ्या रात्री 12 वाजता तू जाऊ नको, सकाळी जा। तोपर्यंत म्हटलं ते आपल्याकडे फटाके येते, म्हटलं बाहेर उडवत बस, म्हटलं 12 वाजले। त्यानं थोडं रागानं त्याला जाऊन दिलं, म्हणून रागानं फटाके घेतले आणि आपल्या अंगणामध्ये उडवायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये जो पाऊस होता त्याला असं पिटवून तो खाली ठेवणार होता, तोपर्यंत तो पाऊस जो आहे त्याचा हातामध्ये ब्लास्ट झाला आणि हाताला एवढं मोठे झिंझिने आल्या, लाल भडक हात झाला आणि तो सारखा ठणका मारतो नुसतं ओरडत होता। घरी आला, ओरडत ओरडत घरी आला। आम्ही सर्वांनी त्याला साई लावली, तेल लावलं, चटणी लावली, शेवटी 2 वाजता दवाखान्यामध्ये घेऊन गेलो, परंतु त्याच्या कळा काही थांबल्या नाहीत। खूप एक झाल्यानंतर सकाळी 3 वाजता पहाटे माझ्या पत्नीनं मला आठवण करून दिली की तुम्ही सकाळी फायरिंगला जाणार आहात लवकर 5 वाजता, तर तुम्ही जाऊन झोपा आणि मी त्याच्याकडे बघतो म्हणले। तरी याचा आवाज काही बंद नव्हता आणि कसं काय अचानकच माझ्या लक्षात आलं आणि मी बाहेर आलो आणि त्याला, अरे तुझ्या बापूंची उदी आहे ना तिथं, म्हटलं ती उदी, म्हटलं तुझ्या हाताला लाव, बघू काय बापू चमत्कार करते ते, आणि असं म्हटलं मी जाऊन झोपलो। आणि खरोखर माझ्या पत्नीनं ती उदी त्याच्याकडून घेतली, त्याच्या हाताला लावली आणि हाताला लावल्यानंतर तो अगदी 5व्या मिनिटाला गाढ झोपला। सकाळी बघतोय तर त्याचा जसा हात होता तसाच्या तसा झाला। आणि त्यानंतर मग आम्हाला लक्षात आलं की खरंच आपण सुद्धा कुठेतरी चुकलोय, आपण बापूंच्याकडे जायला पाहिजे। म्हणून आम्ही मग त्या दिवसानंतर आम्ही बापूंच्याकडे बापूंची पूजाअर्चा करायला लागलो। ज्यावेळेला पहिला सत्संग बापूंचा मोठा जो डीवाय पाटील स्टेडियमला जो झाला, त्या सोहळ्याला तर माझ्या मित्रांनी तिकीट काढून स्वतःहून आम्हाला पाठवून दिले। मला दुर्दैवानं त्या कार्यक्रमात जायला मिळालं नाही, परंतु माझं सर्व कुटुंब त्या कार्यक्रमाला गेलं आणि ते त्या ठिकाणी बघितल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही बापूंची पूजाअर्चा सुरू केली आणि त्यानंतर वेगवेगळे चांगले चांगले अनुभव येत गेले। हरिओम श्री राम अंबज्ञ।